सहा व सात अंकी संख्यांची बेरीज बेरीज महेशच्या बाबांनी महेशला एक काम दिले यादीमध्ये असणाऱ्या विविध वस्तूंच्या किंमतींची बेरीज करण्याचे ज्या मोठ्या संख्यांची महेशला भीती वाटत होती त्या संख्यांची बेरीज रिकीच्या मदतीने करण्यास बाबांनी महेशला सांगितले महेशने आणि रिकीने यादीमधील दोन वस्तूंच्या किमती घेतल्या गाडीची किंमत दोन लाख पंचेचाळीस हजार आणि सहाशे नव्वद रुपये आणि कर्जाची परतफेड दहा लाख एकोणनव्वद हजार सहाशे तीस रुपये या दोन्ही संख्यांमध्ये पाचपेक्षा जास्त अंक आहेत चला आपण त्यांना बेरीज करण्यास मदत करूया प्रत्येक संख्या स्थानिक किंमतीप्रमाणे एका खाली एक काळजीपूर्वक लिहा प्रत्येक स्थानिक किंमतीप्रमाणे त्या संख्येची बेरीज करा प्रत्येक स्तंभातील संख्येची बेरीज केल्यानंतर जो हातचा येईल तो वरच्या रकान्यात लिहा हातचा लक्षात ठेवायची सवय करा तो लिहायलाच पाहिजे असे नाही एकक स्थानी शून्य अधिक शून्य बरोबर शून्य मिळते दशकाच्या स्तंभात नऊ मध्ये तीन मिळवले असता बेरीज बारा येते त्यापैकी दोन हा अंक एकूणच्या जागेवर लिहा आणि एक हा अंक हातचा म्हणून शतकाच्या स्तंभात लिहा आता शतकाच्या स्तंभातील सहा सहा आणि हातचा एक यांची बेरीज आपल्याला करायची आहे सहा अधिक सहा अधिक एक, एक बरोबर तेरा आता तेरा या संख्येपैकी तीन हा अंक शतकाच्या स्तंभात लिहा आणि एक हा अंक पुढच्या म्हणजे हजाराच्या स्तंभात लिहा आता हजाराच्या स्तंभात पाच नऊ आणि एक यांची बेरीज करावयाची आहे ती येते पंधरा आता या पंधरा संख्येमध्ये पाच हा अंक हजाराच्या स्तंभात आणि एक हा अंक दश हजाराच्या हातच्या स्तंभात लिहा चार अधिक आठ अधिक एक बरोबर तेरा आता तीन दश हजाराच्या स्तंभात लिहा आणि एक लक्षच्या स्तंभात जिथे हातच्याचा रकाना आहे तिथे लिहा आता दोन शून्य आणि एक यांची बेरीज तीन येते आता एकच अंक असल्यामुळे हातचा लिहिण्याची गरज नाही शेवटी दशलक्ष स्थानावरील संख्यांची बेरीज करा दशलक्ष स्थानाच्या स्तंभात फक्त एक ही एकच अंकी संख्या आहे तेव्हा फक्त एक ही संख्याच दशलक्ष स्थानावर लिहा म्हणजे आता आपल्याला मिळालेली संख्या आहे तेरा लक्ष पस्तीस हजार तीनशे वीस दोन संख्यांची बेरीज कशी करायची हे तुम्हाला समजले आता आपण तीन संख्यांची बेरीज एकत्र करूया महेशच्या वडिलांचा हा वार्षिक खर्च आहे आठ हजार नऊशे एकोणनव्वद अधिक सदुसष्ट अधिक तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे त्र्याऐंशी इथे एकक स्थानावर नऊ अधिक सात अधिक तीन यांची बेरीज एकोणीस येते एकोणीसचे नऊ एकक स्थानी लिहा आणि हातचा एक दशकस्थानी लिहा दशकस्थानी आठ अधिक सहा अधिक आठ अधिक हातचा एक मिळून तेवीस बेरीज येते या तेवीस पैकी तीन दशक स्थानी लिहा आणि हातचे दोन शतक स्थानावर लिहा शतकस्थानी नऊ अधिक सहा अधिक दोन हातचा मिळून सतरा बेरीज येते सतराचे सात शतकस्थानी लिहा आणि हातचा एक हजार स्थानी लिहा हजार स्थानी आठ अधिक पाच अधिक हातचा एक यांची बेरीज चौदा येते आता या चौदाचे चार हजार स्थानी लिहा व हातचा एक दशहजार स्थानी लिहा दशहजार स्थानी चार अधिक हातचा एक यांची बेरीज पाच येते ती दशहजार स्थानी लिहा लक्षस्थानी आता फक्त तीन ही एक अंकी संख्या आहे त्यामुळे ते तीन लक्षस्थानी उत्तराच्या जागी लिहा आठ हजार नऊशे एकोणनव्वद सदुसष्ट आणि तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे त्र्याऐंशी या तीन संख्यांची बेरीज तीन लाख चोपन्न हजार सातशे एकोणचाळीस येते चला आणखी काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया तीन लाख अडुसष्ट हजार सातशे पंचेचाळीस आणि पाच लाख सत्तेचाळीस हजार आठशे पासष्ट यांची बेरीज करा प्रथम त्यांच्या स्थानिक किंमतीनुसार संख्येतील प्रत्येक अंक एका खाली एक काळजीपूर्वक न चुकता लिहा त्यांच्या स्थानिक किंमतीप्रमाणे प्रत्येक अंकाची बिनचूक बेरीज करा आलेल्या संख्येत हातचा असेल तर तो लक्षात ठेवायचा प्रयत्न करा एकक स्थानी असलेल्या पाच आणि पाच या अंकांची बेरीज दहा येते आता दहाचा शून्य एकक स्थानी असलेल्या उत्तराच्या जागी लिहा व हातचा एक दशक दशकस्थानी वरच्या बाजूस लिहा स्थानी चार आणि सहा यांची बेरीज व हातचा एक यांची बेरीज अकरा येते आता एक हा अंक दशकस्थानी उत्तराच्या जागी लिहा आणि हातचा एक हा अंक शतकस्थानी असलेल्या अंकाच्या डोक्यावर लिहा शतकस्थानी असलेल्या शतक सात आठ आणि एक यांची बेरीज सोळा येते सोळाचे चे सहा शतक स्थानी लिहा व हातचा एक हजार स्थानी असलेल्या संख्येच्या डोक्यावर लिहा हजार स्थानी असलेल्या आठ सात आणि हातचा एक यांची देखील बेरीज सोळा येते त्यापैकी सहा स्थानी व हातचा एक दशहजार स्थानी डोक्यावर लिहा सहा अधिक चार अधिक हातचा एक मिळून अकरा आले त्यापैकी एक हा अंक दश हजार स्थानावर व हातचा एक लक्षस्थानावर लिहा शेवटी लक्षस्थानावर असलेल्या अंकाची बेरीज करा तीन आणि पाच आणि हातचा एक यांची बेरीज नऊ येते तुम्हाला बेरीज मिळेल नऊ लाख सोळा हजार सहाशे दहा चला आता आपण आणखी एक बेरीज करण्याचा प्रयत्न करूया तीन हजार चारशे पन्नास आठशे एकोणसाठ नऊ लक्ष अठरा हजार सातशे पाच यांची बेरीज करा संख्येतील प्रत्येक अंक त्यांच्या स्थानिक किंमतीप्रमाणे एका खाली एक लिहा एकक स्थानी शून्य अधिक नऊ अधिक यांची बेरीज चौदा येते चार एकक स्थानी उत्तराच्या रकान्यात लिहा हातचा एक दशक स्थानी लिहा लक्षात ठेवा हातचा वरच्या बाजूस लिहा दशकस्थानी पाच पाच शून्य आणि हातचा यांची बेरीज अकरा येते दशकस्थानी उत्तराच्या रकान्यात लिहा हातचा एक संख्येच्या वरच्या बाजूस शतकस्थानी लिहा शतकस्थानी चार आठ सात आणि हातचा एक यांची बेरीज वीस येते शून्य हा शतक स्थानी लिहा आणि हातचे दोन वरच्या बाजूस हजार हजार स्थानी लिहा हजार स्थानावर तीन आणि आठ तसेच हातचे दोन यांची बेरीज करा ती तेरा येते तेराचा तीन हजार स्थानी लिहून हातचा एक दश हजार स्थानावर लिहा दश हजार स्थानावर एक आणि हातचा एक मिळून दोन येतात येथे स्थानावर फक्त एक संख्या आहे ती म्हणजे नऊ म्हणून नऊ ही संख्या लक्षस्थानावर उत्तराच्या जागी लिहा अशा तऱ्हेने आपल्याला तीन हजार चारशे पन्नास आठशे एकोणसाठ आणि नऊ लाख अठरा हजार सातशे पाच यांची बेरीज करून नऊ लाख तेवीस हजार चौदा हे उत्तर मिळाले ही पुढची बेरीज पहा बारा लाख बेचाळीस हजार सातशे सेहेचाळीस अधिक चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठेचाळीस प्रथम दोन्ही संख्या एकाखाली एक, एक त्यांच्या स्थानांनुसार व्यवस्थित मांडा एकक स्थानच्या अंकांपासून बेरजेला सुरुवात करूया सहा अधिक आठ बरोबर चौदा चार एकक स्थानी उत्तराच्या रकान्यात लिहा आणि हातचा एक दशकस्थानाच्या वर न लिहिता मनात ठेवा दशकस्थानी चार चार आणि हातचा एक यांची बेरीज येते नऊ ती दशकस्थानी उत्तराच्या रकान्यात लिहा आता शतकस्थानच्या अंकांची बेरीज करा सात अधिक सात बरोबर चौदा चार शतकस्थानी उत्तराच्या रकान्यात लिहा आणि हजार स्थानी हातचा एक वर न लिहिता मनात ठेवा याच प्रकारे दश हजार लक्ष आणि दशलक्ष स्थानच्या अंकांची बेरीज क्रमाक्रमाने करा आपल्याला बेरीज मिळेल सतरा लाख सव्वीस हजार चारशे चौऱ्याण्णव म्हणून बारा लाख बेचाळीस हजार सातशे सेहेचाळीस अधिक चार लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठेचाळीस बरोबर सतरा लाख सव्वीस हजार चारशे चौऱ्याण्णव दोन हजार सहाशे चोपन्न अधिक एकाहत्तर हजार दोनशे नऊ अधिक पाच लाख तीन हजार सातशे एकोणनव्वद इथे तुमच्या लक्षात येईल चार अंकी संख्या पाच अंकी संख्या आणि सहा अंकी संख्या यांची बेरीज करायची आहे म्हणून या तिन्ही संख्या त्यांच्या अंकांच्या स्थानिक किंमतींनुसार एकाखाली एक योग्य तऱ्हेने मांडा एकक स्थानच्या अंकांपासून बेरजेला सुरुवात करा चार अधिक नऊ अधिक नऊ बरोबर बावीस दोन एकक स्थानी उत्तराच्या रकानात लिहा आणि हातचे दोन मनात ठेवा दशकस्थानी पाच अधिक शून्य अधिक आठ अधिक हातचे दोन बरोबर पंधरा पाच दशकस्थानी उत्तराच्या रकान्यात लिहा आणि हातचा एक मनात ठेवा शतकस्थानी सहा अधिक दोन अधिक सात अधिक हातचा एक बरोबर सोळा सहा शतकस्थानी उत्तराच्या रकान्यात लिहा आणि हातचा एक मनात ठेवा हजार स्थानी दोन अधिक एक अधिक तीन अधिक हातचा एक बरोबर सात सात हजार स्थानी उत्तराच्या रकान्यात लिहा दश हजार स्थानी सात अधिक शून्य बरोबर सात सात दश हजार स्थानी उत्तराच्या रकान्यात लिहा लक्षस्थानी पाच हा एकच अंक आहे म्हणून तो जसाच्या तसा लक्षस्थानी उत्तराच्या रकान्यात लिहा अशा तऱ्हेने आपल्याला दोन हजार सहाशे चोपन्न एक्काहत्तर हजार दोनशे नऊ आणि पाच लक्ष तीन हजार सातशे एकोणनव्वद यांची बेरीज पाच लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे बावन्न मिळाली आता चौदा लाख दोन हजार सहाशे एकोणपन्नास पाचशे चोवीस आणि अठ्ठावीस लाख तेरा हजार सातशे एकोणपन्नास यांची बेरीज करा ही बेरीज आपण रकाने न आखता करूया आधी दिलेल्या तिन्ही संख्या एकाखाली एक योग्य तऱ्हेने मांडा एकक स्थानापासून सुरुवात करून क्रमाक्रमाने दशलक्ष स्थानापर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज करा हातचा मनात ठेवा शेवटी आलेले उत्तर मांडा अशा रीतीने चौदा लाख दोन हजार सहाशे एकोणपन्नास अधिक पाचशे चोवीस अधिक अठ्ठावीस लाख तेरा हजार सातशे एकोणपन्नास यांची बेरीज बेचाळीस लाख सोळा हजार नऊशे बावीस अशी आहे हे आणखीन एक उदाहरण पहा बावीस अधिक सहा हजार सत्तेचाळीस अधिक तीन लक्ष चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस आधी दिलेल्या संख्या एकाखाली एक, एक योग्य तऱ्हेने मांडा एकक स्थानच्या अंकांची बेरीज करा दोन अधिक सात अधिक सात बरोबर सोळा उत्तराच्या रखान्यात सहा एकक स्थानी लिहा हातचा आला एक दशकस्थानी दोन अधिक चार अधिक दोन अधिक हातचा एक बरोबर नऊ उत्तराच्या रकान्यात नऊ दशकस्थानी लिहा शतकस्थानी शून्य अधिक पाच बरोबर पाच पाच शतकस्थानी उत्तराच्या रकान्यात लिहा हजारस्थानी सहा अधिक चार बरोबर दहा उत्तराच्या रकान्यात शून्य हजार स्थानी लिहा हातचा आला एक दश हजार स्थानी आठ अधिक हातचा एक बरोबर नऊ नऊ दश हजार स्थानी उत्तराच्या रकान्यात लिहा लक्षस्थानी तीन हा फक्त एकच अंक आहे तो जसाच्या तसा उत्तरात लिहा म्हणून बावीस अधिक सहा हजार सत्तेचाळीस अधिक तीन लक्ष चौऱ्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस बरोबर तीन लक्ष नव्वद हजार पाचशे शहाण्णव बेरीज शाब्दिक उदाहरणे गाडी खरेदी करण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी एकूण तेरा लाख पस्तीस हजार तीनशे वीस रुपये एवढी रक्कम खर्च केली घराचे नूतनीकरण करण्यासाठी कौटुंबिक सुट्टीसाठी आणि नवीन रेडिओ खरेदी करण्यासाठी एकूण सहा लाख सत्त्याण्णव हजार सहाशे सेहेचाळीस रुपये खर्च केले तर या सर्वांसाठी एकूण किती रक्कम खर्च झाली प्रथम आपण प्रत्येक संख्या त्यांच्या स्थानिक किमतीनुसार खाली एक अशा व्यवस्थित मांडू म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष एकक स्थानच्या अंकांची बेरीज करू शून्य आणि सहा यांची बेरीज सहा येते या पायरीमध्ये हातचा येत नाही आता दशक स्थानच्या अंकांची बेरीज करू दोन आणि चार यांची बेरीज सहा येते दशक स्थानी उत्तराच्या जागी सहा लिहा शतकाच्या स्थानी तीन आणि सहा यांची बेरीज नऊ येते तेव्हा शतकस्थानी उत्तराच्या जागी नऊ लिहा आता पाच आणि सात ची हजार स्थानी बेरीज करू त्यांची बेरीज बारा आली हजाराच्या स्थानी उत्तराच्या जागी दोन लिहा आणि एक हातचा लिहा दशहजार हजार स्थानी असलेल्या तीन नऊ आणि हातचा एक यांची बेरीज तेरा येते दहा हजार स्थानी तीन हा अंक लिहा आणि हातचा म्हणून द्या लक्षस्थानी सहा तीन आणि हातचा एक यांची बेरीज दहा येते शून्य लक्षस्थानी उत्तराच्या जागी लिहा दशलक्षस्थानी हातचा एक द्या शेवटी दशलक्षस्थानी एक आणि हातचा एक यांची येणारी बेरीज दोन येते म्हणून शेवटी येणारे उत्तर वीस लाख बत्तीस हजार नऊशे सहासष्ट आहे म्हणून एकूण खर्च वीस लाख बत्तीस हजार नऊशे सहासष्ट रुपये एवढा येईल एक जानेवारी रोजी पंधरा लाख ऐंशी हजार सहाशे पस्तीस माणसांनी राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाला आणि सव्वीस जानेवारी रोजी अकरा लाख त्रेचाळीस हजार नऊशे सव्वीस माणसांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली या दोन्ही दिवशी एकूण किती माणसांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली इथे एक सूचना आहे पहिल्यांदा संख्येतील प्रत्येक अंक त्याच्या स्थानिक किंमतीनुसार एकाखाली एक लिहा म्हणजे एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक स्थानचा अंक याप्रमाणे प्रथम एकक स्थानच्या अंकांपासून सुरुवात करून त्यांच्या स्थानिक किमतीप्रमाणे अंक घेऊन बेरीज करा पाच अधिक सहा यांची बेरीज अकरा येते एक हा अंक एकक स्थानी लिहा व हातचा एक दशक स्थानी लिहा दशकस्थानी तीन अधिक दोन अधिक हातचा एक मिळून सहा मिळतो तो दशक स्थानी लिहा शतकस्थानाच्या अंकांची बेरीज करा सहा आणि नऊ यांची बेरीज पंधरा येते पाच शतक स्थानी लिहा हातचा एक हजार स्थानावर लिहा सहस्त्रस्थानी म्हणजेच हजारच्या स्थानी, हजार स्थानी शून्य अधिक तीन अधिक हातचा एक मिळून चार येतात आठ अधिक चार बरोबर बारा दोन दहा हजार स्थानावर लिहा आणि हातचा एक लक्षस्थानावर लिहा लक्षस्थानावर पाच एक आणि हातचा एक यांची बेरीज सात येते शेवटी दशलक्ष स्थानावरील अंकांची बेरीज करा एक अधिक एक बरोबर दोन म्हणून संग्रहालयाला भेट देणाऱ्या माणसांची एकूण संख्या सत्तावीस लाख चोवीस हजार पाचशे एकसष्ट होय चला दुसरे आणखी एक बेरजेचे उदाहरण सोडवायचा प्रयत्न करूया दोन हजार आठ या वर्षी झालेल्या निवडणुकीत पंधरा लाख वीस हजार आठशे एकसष्ट लोकांनी विकासला आठ लाख त्रेचाळीस हजार सहाशे बहात्तर लोकांनी आणि नऊ हजार आठशे चाळीस लोकांनी मंगेशला मते दिली तर एकूण किती लोकांनी मते दिली तुम्हाला माहीतच आहे एकूण किती मतदारांनी मतदान केले हे काढण्यासाठी प्रथम तीन संख्यांमधील अंक त्यांच्या स्थानिक किंमतीनुसार एकाखाली एक मांडले पाहिजेत लक्षात ठेवा एक दोन आणि शून्य हे अंक एकक स्थानी आहेत एक अधिक दोन अधिक शून्य जागी तीन लिहा आता दशक दशकस्थानच्या अंकांची बेरीज करा सहा सात आणि चार या अंकांची बेरीज सतरा येते दशकस्थानी उत्तरात सात लिहा आणि हातचा एक शतक स्थानी, वर लिहा आता शतक शतकस्थानच्या अंकांची बेरीज हातचा अंक मिळवून करू एक आठ सहा आणि आठ यांची बेरीज तेवीस येते तीन शतक स्थानी, उत्तराच्या जागी लिहा आणि हातचे दोन हजाराच्या स्थानी लिहा हजार स्थानच्या अंकांची बेरीज हातचा घेऊन करा दोन शून्य तीन आणि नऊ यांची बेरीज चौदा येते चार हजार स्थानी लिहा हातचा एक दश हजार स्थानी लिहा आता दश हजार स्थानाच्या दोन आणि चार मध्ये हातचा ही मिळवला एक अधिक दोन अधिक चार यांची बेरीज सात आली सात दश हजार स्थानी लिहा आता पाच आणि आठ हे अंक लक्षस्थानावर आहेत पाच आणि आठ यांची बेरीज तेरा आहे तीन लक्षस्थानावर लिहा आणि हातचा एक दशलक्ष स्थानी लिहा शेवटी दशलक्ष स्थानी असलेल्या अंकांची बेरीज करा एक आणि एक यांची बेरीज दोन येते दशलक्ष स्थानी दोन हा अंकली हा आणि तुम्हाला बेरीज मिळाली तेवीस लक्ष चौऱ्याहत्तर हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणून मतदान केलेल्या माणसांची एकूण संख्या तेवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे त्र्याहत्तर होय आपण आणखी काही शाब्दिक उदाहरणे सोडवूया एका निवडणुकीत तेरा लक्ष सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस स्त्रियांनी व चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस पुरुषांनी मतदान केले तर एकूण मतदान किती झाले तुम्हाला माहीत आहे की एकूण मतदान किती झाले हे काढण्यासाठी आपल्याला दिलेल्या दोनही संख्यांची बेरीज करावी लागेल त्यासाठी तेरा लक्ष सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस आणि चौदा लक्ष एकोणतीस हजार सहाशे अडतीस या दोन संख्या त्यांच्यातील अंकांच्या स्थानिक किंमतींनुसार एकाखाली एक मांडा आता एकक स्थानच्या अंकांपासून बेरजेला सुरुवात करा लक्षात ठेवा की हातचा वर न लिहिता मनात ठेवायचा आहे या दोन संख्यांची बेरीज सत्तावीस लक्ष शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी येते म्हणून उत्तर आहे झालेले एकूण मतदान सत्तावीस लक्ष शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी आता हे उदाहरण पहा सहा अंकी सर्वात मोठी संख्या आणि सहा अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल सहा अंकी सर्वात मोठी संख्या कोणती बरोबर नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही सहा अंकी सर्वात मोठी संख्या आहे आणि आपल्याला माहितच आहे की सहा अंकी सर्वात लहान संख्या एक लक्ष आहे म्हणजेच इथे आपल्याला नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि एक लक्ष यांची बेरीज करायची आहे ही बेरीज करताना अजून एक गोष्ट लक्षात घ्या एक लक्ष या संख्येत दशहजार हजार शतक दशक आणि एकक या सर्व स्थानांवर शून्य हाच अंक आहे म्हणून आपल्याला लक्षस्थांच्या नऊ या अंकात एक मिळवावा लागेल आणि बाकीचे अंक तसेच राहतील म्हणून नऊ लक्ष नव्याण्णव 99 हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक लक्ष ही बेरीज दहा लक्ष नव्याण्णव 99 हजार नऊशे नव्याण्णव येईल आता पुढचं उदाहरण वाचा सुरेखाताईंनी आठ लक्ष सात हजार नऊशे सत्तावन्न रुपयांचा ट्रॅक्टर आणि बत्तीस हजार सहाशे नऊ रुपयांचे यंत्र खरेदी केले तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले आता एकूण किती रुपये खर्च झाले हे काढण्यासाठी आठ लक्ष सात हजार नऊशे सत्तावन्न आणि बत्तीस हजार सहाशे नऊ यांची बेरीज करूया आठ लक्ष सात हजार नऊशे सत्तावन्न अधिक बत्तीस हजार सहाशे नऊ बेरीज येते आठ लक्ष चाळीस हजार पाचशे सहासष्ट म्हणून उत्तर सुरेखाताईंनी एकूण आठ लक्ष चाळीस हजार पाचशे सहासष्ट रुपये खर्च केले एका गिरणीत मागील वर्षी सतरा लाख चोवीस हजार नऊशे अडतीस मीटर कापड तयार झाले यावर्षी तेवीस लाख सत्तेचाळीस हजार छप्पन्न मीटर कापड तयार झाले तर दोन्ही वर्षांत मिळून किती कापड तयार झाले इथे सतरा लाख चोवीस हजार नऊशे अडतीस आणि तेवीस लाख सत्तेचाळीस हजार छप्पन्न यांची बेरीज करूया एकक स्थानापासून बेरीज सुरू करूया बेरीज येते चाळीस लाख एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव उत्तर दोन्ही मिळून चाळीस लाख एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव मीटर कापड तयार झाले आता हे शेवटचे उदाहरण पहा